पण या टप्प्यावर मला वाटतं एक महत्त्वाचा मुद्दा जो समोर येतो आहे भाजप स्पष्टपणे चार राज्यांमध्ये सत्तेत येत आहे अशा स्वरूपाचं चित्र आहे पण भाजपचा विजय आणि त्या अनुषंगानं चर्चा निश्चितपणे होणार आहे ती होतच राहील पण काँग्रेसची अधोगती इतकी का होती हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या दृष्टीने चर्चा होणं मला वाटतं जास्त गरजेचं आहे कारण काँग्रेसनं एक आकलन करण्याची गरज होती पण ती गेल्या पाच वर्षात सात वर्षात होईल अशी अपेक्षा होती पण सात वर्ष उलटले अनेक निवडणुका या सातत्यानं काँग्रेस पराभूत होत आहे आणि याही परिस्थितीत काँग्रेस नव्यानं शिकत नाही अशा स्वरूपाचं चित्र आहे आणि त्यामुळे आपण आत्ता थोडी चर्चा जी आहे ती काँग्रेसच्या पराभवाकडे आणि अधोगतीकडे घेऊन जावी मला असं वाटतं कारण तेही समजून घेणं गरजेचं आहे मी हेमंजींपासून सुरू करतो म्हणजे तुम्ही गेली चाळीस वर्ष काँग्रेस बघताय जवळ काय ही अधोगती एक गोष्ट म्हणजे भाजपचा जो डेटा आहे त्यानुसार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सत्तर पंच्याहत्तर निवडणुका काँग्रेस हरलेली आहे अगदी हे स्पष्ट आहे आणि त्याबाबत काही नाकारण्याचं कारण आहे आत्ताची का अशी गोष्ट आहे तुम्ही या ही पहिली निवडणूक अशी आहे आत्ता पाच राज्यातली की ज्याच्या अगोदर गेल्या ऑगस्टमध्ये तुम्हाला माहिती आहे की लेटर बॉम्ब तो होता तेवीस लोकांनी बंड केलं त्यांना बाजूला टाक टाकण्यात आलं आता काँग्रेसमध्ये सामूहिक नेतृत्व ते सोडू न द्या तुम्ही पण आत्ता हे फक्त प्रियंका गांधी तिकडे जात आहेत कुठे राहुल गांधी जात आहेत पण बाकीचे नेते तुम्ही मल्लिकार्जुन खरगे बघा आनंद शर्मा बघा गुलाम नबी आझाद कोणी जे त्यांच्या बाजूचे असतील किंवा त्यांच्या विरोधात ते कोणीही नेते म्हणजे काँग्रेस पक्ष म्हणून संसदीय मंडळाची बैठक होती का त्याच्या काय बातम्या येत आहेत काँग्रेस मध्ये सी डब्ल्यू सीच्या किती मीटिंग्स होत आहेत राहुल गांधी मुंबईत तरी आलेत का म्हणजे सरकार आहे ना आता महाविकास आघाडी सरकारचं पण ते काय म्हणाले की हे, हे स, या सरकारमध्ये आम्ही आहोत पण हे आमचं सरकार नाही असं स्टेटमेंट करण्याची काही गरज नव्हती म्हणजे याच्यामध्ये असं आहे की एक तर इतकी प्रतिकूल समय असताना अतिशय आता मनीष तिवारीसारख्या माणसाला तुम्ही दुखवता अमरिंदर सन सिंगला तिकडे दुखवता म्हणजे राज्यामध्ये पण नवीन नेतृत्व तुम्ही उभं उभं करताय का तेही त्यांनी जो प्रयत्न केला सुरुवातीला की निवडणुका घ्यायच्या अमेरिके पद्धत अमेरिकेच्या पद्धतीपणे पक्षांतर्गत आणि त्याच्यामधनं मग नेतृत्व उभं यावं हो, उभं राहावं हो। पण पक्षातल्या दुडाजाऱ्यांनी त्यांना विरोध केला फक्त राहुल गांधींना मी नावं ठेवत ना नाहीत पक्षाच्या बाकीच्या नेत्यांना सुद्धा जे राज्यसभेमधनं वारंवार निवडून येतात आणि केवळ लेख लिहितात किंवा कमेंट्स करतात आणि ग्राउंडवरती काही काम करत नाही आपचं लक्ष लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी की आप आता गोव्यामध्ये यश मिळालं नसेल पण गोव्यामध्ये त्यांचे आंदोलन होते वेगवेगळ्या प्रश्नांवर कोविडच्या काळामध्ये आता किंवा नाशिकसारख्या नाशिक मा, नाशिकसारख्या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये एक माणूस मला नाव त्याचं आठवत नाही ना, मध्ये आता तुरुंगासव टाकण्यात आलं होतं कुठल्या तरी प्रकरणामधनं त्यांनी खूप मदत केली खाजगी हॉस्पिटलच्या लूट लूटशाहीबद्दल अशा प्रकारचं काम जे आहे ते कोणी करतात ते इथे नाना पटोले नितीन राऊतांच्या विरोध इथे सतत काम करत असतात हे पक्षांतर्गत घटबाजी पुढे येते पण आता अतिशय कराय अस्तित्वाचा प्रश्न आहे याची जी चिंता वाटायला पाहिजे ती वाटत नाही ही अतिशय गंभीर अगदी खरी